विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिवपूर्व काळातील प्रजा, लोकवस्ती आणि राज्यकर्ते याविषयी अधिक माहिती समजून घेऊया। यामध्ये तीन संकल्पना आपण समजून घेणार आहोत, त्यामध्ये आहे गाव, कसबा आणि परगणा। अनेक गावांचा मिळून परगणा होत असे। कसबा हे परगण्याचे मुख्य ठिकाण असे। गावाविषयी अधिक माहिती समजून घेऊया। त्या काळात बहुतांश लोक हे गावातच राहत असत। पाटील हा गावचा प्रमुख असे। गावातील जास्तीत जास्त जमीन शेत लागवडीखाली यावी यासाठी तो प्रयत्न करी। गावामध्ये काही तंटा व खेडा झाल्यास शांतता निर्माण करण्याचे काम पाटील करत असे। यात त्याला कुलकर्णी मदत करत असत। गावातील जमीन महसुलाचा हिशोब ठेवण्याचं काम कुलकर्णी करत असे। गावामध्ये काही कुशल कारागिरही असत। या कारागिरांना त्यांच्या व्यवसायाचे हक्क हे वंश परंपरेने मिळालेले असत। हे कारागीर गावाला जी सेवा देत त्याबद्दल गावातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नातून त्यांना काही वाटा मिळत, यास बलुत असं म्हणत असत। आता कसब्याबद्दल अधिक माहिती समजून घेऊया। कसबा म्हणजे एक मोठे खेडेगावच असेल। सामान्यतः परगण्याचे ते मुख्य ठिकाण असेल। जसे वाई परगण्याचे मुख्य ठिकाण वाई कसबा, चाकण परगण्याचे मुख्य ठिकाण चाकण कसबा। गावाप्रमाणेच कसब्यातील लोकांचाही प्रमुख व्यवसाय शेती असे। कसब्यामध्ये लोहार, सुतार यासारखे काही कुशल कारागीरही असत। कसब्याला लागूनच बाजारपेठ असे। शेटे व महाजन हे बाजारपेठेचे वतनदार कारभारी असत। प्रत्येक गावात बाजारपेठ असेलच असे नाही, पण गावात पेठ भरवण्याचे काम शेटे व महाजनांचे असे। याबद्दल त्यांना सरकारकडून काही जमीन आणि गावाकडील लोकांमधून काही हक्क मिळत असत। पेठेचे हिशोब ठेवण्याचे काम महाजन करत असे। आता समजून घेऊया परगणा। अनेक गावांचा मिळून परगणा होत असला तरी सुद्धा सर्व परगण्यातील गावांची संख्या ही समान नसे। पुणे परगणा हा सर्वात मोठा होता, त्यामध्ये 290 गावं होती। चाकण परगणा यात 64 गावे होती। शिरवळ परगणा हा सर्वात लहान होता, त्यामध्ये 40 गावे होती। देशमुख व देशपांडे हे परगण्याचे वतनदार अधिकारी असत। देशमुख हा परगण्यातील पाटलांचा प्रमुख असे। गाव पातळीवर जे काम पाटील करत असे तेच काम परगणा पातळीवर देशमुख करत असे। देशपांडे हे परगण्यातील कुलकर्ण्यांचे प्रमुख असत। गाव पातळीवर जे काम कुलकर्णी करत असत तेच काम परगणा पातळीवर देशपांडे करत असत। हे दोन्ही अधिकारी हे प्रजा आणि राज्यकर्ते यांच्यामधील दुवा असत। बऱ्याच वेळा प्रजेकडून जमा झालेला महसूल हे राज्यकर्ते आपल्या जवळच ठेवत असत, त्यामुळे प्रजा अडचणीत येत असे आणि त्रासली जात असे।